नमस्कार मित्रांनो, आताची सर्वात मोठी बातमी, आज संध्याकाळपासून लॉकडाऊन रद्द, हे सर्व सुरू, काय सुरू याची माहिती या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत। मित्रांनो, सर्वात पहिले आपल्या चॅनलवर अपडेट देत आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राइब आणि व्हिडिओला आताच लाईक करा। तर चला मित्रांनो, आताची सर्वात मोठी बातमी आपण सुरू करूयात। मित्रांनो, प्रशासनाकडून लॉकडाऊन मध्ये काहीशी शिथिलता देण्यात आली असून रविवारपासून म्हणजेच की आजपासून जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांना परवानगी राहणार आहे। मात्र सदर दुकाने केवळ होम डिलिव्हरीसाठीच उघडी राहतील किंवा उघडली जातील असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे। 23 मे ते 1 जून या कालावधीसाठी संचारबंदीमध्ये लॉकडाऊन मध्ये शिथिलता देण्यात आली आहे। याच दरम्यान सकाळी 7 ते 11 दरम्यान दुकानांना सूट राहील, मात्र प्रत्यक्षात ग्राहकांना दुकानात जाऊन खरेदी करता येणार नाही। जिल्ह्यातील कृषी सेवा केंद्र बाजार समित्यांना यापूर्वीच म्हणजेच की याच्या अगोदर परवानगी देण्यात आली आहे। नागरिकांच्या गरजा तसेच खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांना असुविधा होऊ नये यासाठी लॉकडाऊन मध्ये थोडी शिथिलता देण्यात आली आहे असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलेले आहे। सर्व प्रकारची जीवनावश्यक व अत्यावश्यक सेवा अंतर्गत असलेली किराणा दुकाने, भाजीपाला दुकाने, फळ विक्रेते, डेअरी, बेकरी, मिठाई खाद्यपेय विक्रींची दुकाने, त्याचबरोबर मटन, पोल्ट्री, अंडीची दुकाने, त्यानंतर दूध विक्री केंद्र, दुग्धालय, डेअरी, दूध वितरण व्यवस्था या सर्व सुविधा सकाळी 7 ते 11 या वेळेत सुरू राहतील अशी परवानगी देण्यात आली आहे। त्याचबरोबर सर्व जीवनावश्यक व अत्यावश्यक सेवा तसेच सर्व प्रकारची मद्य दुकाने, मद्यालय व बार दररोज सकाळी 7 ते 11 या वेळेत घरपोच सेवांसाठी सुरू राहतील। त्याचबरोबर मित्रांनो, विशेष म्हणजे शासकीय राशन दुकाने सकाळी 7 ते दुपारी 3 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येणार आहेत। जिल्ह्यांतर्गत प्रवाशास बंदी अत्यावश्यक कारणाशिवाय जिल्ह्यांतर्गत प्रवाशाला बंदी राहील। नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय तसेच गरज असल्याशिवाय घराबाहेर पडू नये। ग्राहकांनी दुकानांमध्ये खरेदीसाठी गर्दी करता कामा नये। जवळपासचे बाजारपेठ निवडावेत। खरेदीसाठी होम डिलिव्हरी तसेच ई कॉमर्स ऑनलाईन प्रणालीचा वापर करावा असे देखील सुचवण्यात आलेले आहेत। त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजेच की हॉटेलमधून पार्सल सुविधा, हॉटेल्स, रेस्टॉरंट, खानावळ, शिवभोजन थाळी याची घरपोच पार्सल सेवा सकाळी 11 ते सायंकाळी 7 या वाजेपर्यंत सुरू राहतील। हॉटेलमध्ये ग्राहक आढळून आल्यास कडक कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेला आहे। अशा प्रकारे मित्रांनो, लॉकडाऊन रद्द करण्यात आला आहे, म्हणजेच की लॉकडाऊन मध्ये काही शिथिलता ठेवण्यात आली आहे, मोठे बदल केलेत व हे बदल 1 जून पर्यंत राहणार आहेत। मित्रांनो, अशा प्रकारे ही अपडेट अमरावती जिल्ह्यामधील अपडेट आहे। काही जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन मध्ये शिथिलता देण्यात आली आहे। प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील अपडेट, सर्वात महत्त्वाचे अपडेट, सर्वात महत्त्वाचे निर्णय सर्वात पहिले आपल्या चॅनलवर पाहण्यासाठी आता चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राइब करा। आणि सर्वात महत्त्वाचं मित्रांनो, व्हिडिओ आताच इतरांपर्यंत आपण थोडासा वेळ काढून नक्कीच शेअर करा।